हॅलो एवरीवन, या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 5.2 मधलं स्ट्रेट लाईन या चॅप्टरमधलं शेवटचा प्रश्न पाहतोय, क्वेश्चन नंबर 10. प्रश्न याप्रमाणे आहे. अ लाईन पासेस थ्रू दी पॉईंट ए एक्स वन वाय वन अँड बी एच कॉमा के. इफ द स्लोप ऑफ अ लाईन इज एम, देन प्रूव दॅट के मायनस वाय वन इक्वल टू एम इंटू एच मायनस एक्स वन. हे आपल्याला प्रूव करायचं आहे. त्याने काय सांगितलं आहे की दिलेलं लाईन आहे या दोन्ही पॉईंटमधून पास होतो आहे आणि त्याचा स्लोप यम आहे. म्हणजे टू पॉईंट फॉर्म जर वापरलं तर स्लोप इक्वल टू वाय टू मायनस वाय वन दॅट इज के मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन दॅट इज एच मायनस एक्स वन. आता एच मायनस एक्स वनला आपण लेफ्ट साईडला पाठवूयात, यम इंटू एच मायनस एक्स वन इक्वल टू के मायनस वाय वन. आणि त्यांनी आपल्याला हेच प्रूव करायला सांगितलं आहे. अगदी एका ओळीमध्ये तुमचं उत्तर मिळतं. आता पुढं स्लोप पॉईंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, टू पॉईंट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म, या सगळ्या फॉर्मचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन थोडंसं पाठवलं आहे. जे फॉर्म्युलीज महत्त्वाचे होते ते फॉर्म्युलीज पाठवलं आहे. जे पुढच्या एक्सरसाइजसाठी आपल्याला महत्त्वाचे आहेत याचा फोटो तुम्हाला पाठवला जाईल. हे तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा आणि एकदा वाचून काढा. लक्षात ठेवा, स्लोप पॉईंट फॉर्म म्हणजे इथं दिस लाईन इज पासिंग थ्रू सिंगल पॉईंट हॅविंग द स्लोप यम. आणि तर स्लोप इंटरसेप्ट, स्लोप माहिती आहे, इंटरसेप्ट माहिती असेल तर हे इक्वेशन कसं काढायचं. द इक्वेशन ऑफ द फॉर्म पासिंग थ्रू टू पॉईंट. आता इक्वेशन ऑफ, जर आपल्याला एखादं लाईनचं इक्वेशन काढायचं आहे आणि जो लाईन या दोन पॉईंटमधून पास होते, मग कुठल्या पद्धतीनं, कुठला फॉर्म्युला वापरून तो इक्वेशन कॅल्क्युलेट करावा, हे येतं सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं. हे वाचून काढा, याचं डिस्क्रिप्शन मी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना देते.